लोकांचे सहर्ष स्वागत तर आपण डी एड बी एड एम एड करीत असताना आपल्याला खूप प्रकारचे स्वाध्याय लिहावे लागतात तर त्या स्वाध्यायासाठी काही विशेष स्वाध्याय मी या ठिकाणी सादर करीत आहे एम ए एज्युकेशन जे इक्वी टू एम एड धरलं जातं त्या प्रथम वर्षातील स्वाध्याय आपण पाहणार आहोत विषय आहे अध्यापक शिक्षण पुस्तकाचा क्रमांक आहे पाचशे चौपन्न त्याचा स्वाध्याय काय आहे पहा एन सी टी ईने प्रसिद्ध केलेल्या एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या चौकटींचा तुलनात्मक अभ्यास स्पष्ट करा तर पहा हा अभ्यास आपल्याला केंद्र प्रमुख सेट नीट अशा परीक्षा देत असताना सुद्धा आपल्याला हा अभ्यास उपयोगी पडेल स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा हा अभ्यास आपल्याला उपयोगी पडेल कारण एन सी टी ईने जे प्रसिद्ध केलेली चौकटी आहे त्या अभ्यासक्रम जी चौकटी आहे त्या अभ्यासक्रमाच्या चौकटीचा तुलनात्मक अभ्यास या स्वाध्यायामध्ये स्पष्ट केलेला आहे पहा प्रश्न एन सी टी एने प्रसिद्ध केलेल्या एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव या चौकटींचा तुलनात्मक अभ्यास स्पष्ट करा प्रथमतः आपण अध्यापक शिक्षणाची गरज काय आहे ते लिहिणार आहोत शिक्षक प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना विविध प्रचलित आणि आधुनिक पद्धतीची जाणीव करून देणे शिक्षक प्रशिक्षणाद्वारे मानसशास्त्राचे ज्ञान देऊन विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी शिक्षकांना प्रभावी बनवणे पाठातील अध्यापनशास्त्रीय सामग्रीची योजना आखण्यासाठी शिक्षकांना ज्ञान देणे विविध शैक्षणिक साधने उपकरणे तंत्रज्ञान यांचा अध्यापनात प्रभावीपणे वापर करता यावा म्हणून प्रशिक्षण देणे आणि शेवटचा आहे शिक्षकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याविषयी ज्ञान देणे तर अध्यापक शिक्षणाची ही जी उद्दिष्ट गरज आहे ती गरज यातून आपल्याला लक्षात आलेली आहे पुढे पहा एन सी टी ईचे विविध आकृतीबंध एन सी टी ईचे जे विविध शैक्षणिक आकृतीबंध आहेत ते आपण पाहणार आहोत अध्यापक शिक्षणाच्या दृष्टीने एन सी टी ईने मांडलेल्या अभ्यासक्रम चौकटीचे महत्त्व अधिक आहे एन सी टी ईने एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार नऊ साली अभ्यासक्रमाचे प्रारूप अशा चार अध्यापक शिक्षण अभ्यासक्रमाच्या चौकटी सादर केल्या त्यांचा प्रभाव भारतातील प्रचालित प्रचलित अध्यापक शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो तर पहा एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या चौकटीनुसार अध्यापक शिक्षणाची उद्दिष्ट एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या चौकटीत अध्यापक शिक्षणाविषयक अनेक नव्या संकल्पना मांडण्यात आलेल्या असून त्यांचा प्रभाव अध्यापक शिक्षणाच्या उद्दिष्टांवर पडलेला दिसतो श्रमप्रतिष्ठा स्वावलंबन स्वयंशिस्त सत्य अहिंसा यासारखी गांधीवादी मूल्य अध्यापकात विकसित करणे केवळ विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचा नव्हे तर समाजाचा मार्गदर्शक म्हणून तसेच सामाजिक बदलाचा अग्रदूत म्हणून शिक्षकाच्या भूमिकेची जाण अध्यापनात निर्माण करणे सामाजिक जीवन आणि शालेय या कार्य यांच्यात अनुबंध निर्माण करून शाळा व समाज यांच्यात मध्यस्थ म्हणून कार्य करण्यास अध्यापकांना प्रवृत्त करणे ऐतिहासिक व वा सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणातील साधन स्रोतांचे संरक्षण करण्याविषयीची जाणीव निर्माण करणे मुलांच्या वैयक्तिक सामाजिक भावनिक शैक्षणिक समस्या संदर्भात सकारात्मक वृत्ती व भावना निर्माण करणे आणि त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन सल्ला देण्याचे कौशल्य विकसित करणे लोकशाही धर्मनिरपेक्ष समाजरचना करण्याच्या देह स जाणीव व शालेय शिक्षणाची त्यानुसार उद्दिष्ट यांचे आकलन होण्यास मदत करणे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक अभिवृत्ती अभिरुची कौशल्य विकसित करण्यास मदत करणे अध्ययन अध्यापनाच्या सर्वमान्य तत्वांच्या आधारे अध्यापन करण्यास सक्षम करणे मुलांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने मानवी संबंधाला पोषक ठरणाऱ्या क्षमता व कौशल्य विकसित करणे अध्यापनाच्या आशयज्ञानाविषयी अद्ययावतेच्या दृष्टीने तयारी करण्यास मदत करणे संशोधन प्रकल्प कृती संशोधन घेण्यास सक्षम करणे आता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रकाशित झालेल्या अध्यापक शिक्षणाची उद्दिष्टे शिक्षणाची राष्ट्रीय विकासातील भूमिका आणि भारतीय सामाजिक सांस्कृतिक संदर्भ तसेच मानवी विकास आणि अध्ययन आणि त्यांचे शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्व यांचे आकलन निर्माण करणे अध्ययन अध्यापन व अभ्यासक्रम संक्रमणाच्या कार्यनीती योग्य साधने तंत्राच्या आधारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निरंतर मूल्यमापन करणे विशेष गरजा असलेल्या मुलांचे तसेच सामान्य विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला चालना देणे व त्यांच्या वैयक्तिक व शैक्षणिक समस्या सोडवणे आणि संशोधन शैक्षणिक प्रयोग हाती घेणे समाजसेवा अनौपचारिक शिक्षण प्रौढ शिक्षण याद्वारे सामाजिक बांधिलकी निर्माण करणे मूल्य अध्ययनशाळा व्यावसायिक विकास श्रम संदर्भात सकारात्मक अभिवृद्धी विकसित करणे राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक ती सामाजिक सांस्कृतिक नैतिक मूल्य रुजवणे साहित्य कलात्मक सांस्कृतिक घटकांचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक ती अभिरुची आणि सौंदर्यदृष्टी प्राप्त करण्यास मदत करणे आता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालेल्या अध्यापक शिक्षण आराखड्यातील उद्दिष्टे भारतीय राजघटनेत प्रतिपादलेली राष्ट्रीय मूल्य ध्येय विद्यार्थ्यांवर बिंबवण्याची क्षमता निर्माण करणे सामाजिक बदल आणि आधुनिकतेला चालना देणारा घटक म्हणून कार्य करण्यास शिक्षकाला मदत करणे मानवी हक्क मुलांचे हक्क यांची सुरक्षा आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि सामाजिक एकता यांच्याविषयी संवेदना जागृत करणे पूर्वनिर्धारित कार्य करण्याच्या दृष्टीने बांधिलकी आणि क्षमता असणारा व्यावसायिक घडविणे परिणामकारक शिक्षक होण्याच्या आवश्यक त्या क्षमता व कौशल्य विकसित करणे पर्यावरण शिक्षण लोकसंख्या स्त्री पुरुष समानता यासारख्या प्रश्नासंदर्भात संवेदनक्षम बनवणे वैज्ञानिक दृष्टी व विवेकी विचार रुजवण्याच्या दृष्टीने अध्यापकाला सक्षम करणे सामाजिक वास्तवाची चिकित्सक जाण विकसित करणे व्यवस्थापकीय संघटनात्मक कौशल्य विकसित करणे आता पहा एन सी टी ईची आपण एकोणीसशे अष्ट्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव चौकटीचा अभ्यास पाहिलेला आहे त्यांची उद्दिष्ट पाहिली आता तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायचा आहे तर या ठिकाणी एकोणीशे अठ्ठ्याहत्तरची चौकट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव चौकट पहिला मुद्दा पहा तुलनात्मक अभ्यास पहिला बघा एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली गांधीवादी मूल्य श्रमप्रतिष्ठा सत्य अहिंसा स्वावलंबन यांचा स्वीकार केलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला सामाजिक सांस्कृतिक नैतिक मूल्यांचा स्वीकार केलेला आहे त्यामध्ये बदल केला आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला राष्ट्रीय मूल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर पहा दुसरा मुद्दा म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कौशल्य विकसित करण्यास मदत केली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रगतीचे निरंतर मूल्यमापन करणे गरजेचे ठरवले आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिलेला आहे तर पहा सर्वांगीण विकासाला चालना कौशल्य विकसन निरंतर मूल्यमापन आणि नंतर विकासावर भर असा तुलनात्मक अभ्यास आपण इथं लिहिलेला आहे तिसरा मुद्दा अध्यापनाच्या आशय आशयज्ञानाविषयी अद्ययावतेच्या दृष्टीने तयारी करण्यास मदत करणे अध्ययन अध्यापन संक्रमण कार्यनीती योग्य साधने तंत्र यांचा वापर परिणामकारक शिक्षक होण्यासाठी क्षमता व कौशल्य विकसित करणे हा तिसरा मुद्दा आहे पुढील मुद्दा पहा एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संरक्षण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सामाजिक सांस्कृतिक कलात्मक घटकांचा पाठपुरावा एकोणीसशे थेंशा अठ्ठ्याण्णव साली पर्यावरण लोकसंख्या स्त्री पुरुष समानता याविषयी संवेदनक्षम परत पाचवा मुद्दा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सामाजिक बदलाचा अग्रदूत म्हणून शिक्षकाच्या भूमिकेची जाण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सामाजिक बांधिलकी निर्माण करणे आणि अठ्ठ्याण्णवला सामाजिक वास्तवाची चिकित्सक जाण विकसित करणे म्हणजे हळूहळूहळू त्यांच्या उद्दिष्टामध्ये प्रगती होत गेलेली आहे आणि त्यानुसार बदल होत गेलेले आहेत सहावा मुद्दा शाळा व समाज यांच्यात मध्यस्थ म्हणून कार्य करण्यात प्रवृत्त करणे शाळा व समाज यासंदर्भात सकारात्मक अभिवृद्धी विकसित करणे सामाजिक वास्तवाची चिकित्सक जाण विकसित करणे सातवा मुद्दा मानवी संबंधाला पोषक ठरणाऱ्या क्षमता व कौशल्य विकसित करणे व्यावसायिक क्षमता आणि कौशल्य निर्माण करणे व्यवस्थापकीय संघटनात्मक कौशल्य निर्माण करणे हा सातवा मुद्दा तुलनात्मक अभ्यासात घेतलेला आहे आठवा मुद्दा संशोधन प्रकल्प व कृती संशोधन घेण्यास सक्षम करणे संशोधन व शैक्षणिक प्रयोग हाती घेणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विवेकी विचार रुजवण्याच्या दृष्टीने सक्षम करणे तर संशोधनामध्ये सुद्धा अशा पद्धतीने प्रगती होत गेलेली आहे नंतर आहे लोकशाही धर्मनिरपेक्ष समाजरचना संदर्भात भूमिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला राष्ट्र शिक्षणाची राष्ट्रीय विकासातील भूमिका आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आंतरराष्ट्रीय सामंजस्य संवेदना जागृत करणे अशा पद्धतीने भूमिकेत सुद्धा बदल झालेला आहे संदर्भ सूची दिलेली आहे शालेय व्यवस्थापन शैक्षणिक संरचना आणि आधुनिक विचारप्रवाह नागतोडे हे पुस्तक आपल्याला संदर्भ ग्रंथ म्हणून वापरता येईल अशा पद्धतीने आपल्याला एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव या तीन एन सी टीने अध्यापक शिक्षणामध्ये जे तीन आराखडे केलेले आहेत अध्यापन शिक्षणामध्ये तीन, तीन चौकटी नेमलेल्या आहेत त्या तीनही चौकटींचा आपण तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी पूर्ण केलेला आहे ओके Thank you.